मित्रांनो 3087 हे सुद्धा एकदा उतरत्या क्रमाने मांडूया आणि एकदा चढत्या क्रमाने मांडूया. हे का करायचं मित्रांनो हे लवकरच तुम्हाला समजेल. फार मोठं रहस्य आहे हे, तर ते रहस्य आता आपण उलगडणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे. मित्रांनो, गणित सोपं व्हावं म्हणून काही महत्वाच्या टॉपिकवर मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. परंतु मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज थोडासा वेगळा व्हिडिओ आणला आहे. या व्हिडिओमधून मी तुम्हाला एका महाराष्ट्रीयन गणितज्ञाची माहिती देणार आहे. आणि मित्रांनो, त्या गणितज्ञाने गणितामधलं एक मजेशीर परंतु अत्यंत महत्वाचं संशोधन केलंय. त्या संशोधनाबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, वेळ वाया घालवणार नाही. लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, तुम्ही अशी कोणतीही चार अंकी संख्या घ्या जिच्यामध्ये सर्व अंक सारखे नसणार. उदाहरणार्थ 3, 6, 5, 4. बघा, मी चार अंकी संख्या घेतली, यामध्ये चारही अंक वेगवेगळे आहेत. हे चारही अंक सारखेच नको, म्हणजे चारही वेळा शून्य नको, चार शून्य 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 असं नको, एक 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 असं नको, दोन 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 दोन, सर्व अंक एकच नको, एकच कोणताही अंक चार वेळा नको, असा त्याचा अर्थ. तर अशी कोणतीही चार अंकी संख्या घ्या. आता मित्रांनो, या संख्येमध्ये जे अंक दिसत आहे 3, 6, 5, 4 हे अंक दिसतात की नाही, हे अंक यांची जागा आदला बदल करायची. पण ती आदला बदल करताना कशी करायची, तर एकदा उतरत्या क्रमाने आणि एकदा चढत्या क्रमाने. इथं लिहितोय बघा मी, उतरता क्रम आणि चढता क्रम. चला, हेच अंक यांची जागा बदलायची. तर सुरुवातीला मोठा अंक घेत असतो आपण, बरोबर. यातला मोठा अंक घेऊ 6, नंतर त्याहून कमी, त्याहून कमी आणि त्याहून कमी. बघा, उतरत्या क्रमाने ही संख्या मांडून घेतली मी, यातले अंकांची आदला बदल केली, जागा बदलली फक्त. आणि एकदा मांडायची चढत्या क्रमाने, म्हणजेच आता हे उलट करून मांडायचं, 3, 4, 5 आणि 6. आलं लक्षात मित्रांनो काय काय केलं? बघा, पहिल्यांदा आपण एक कोणती तरी संख्या घेतली जिच्यामध्ये चार अंक असतील, अशी चार अंकी संख्या घेतली, त्या संख्येतल्या अंकांची आदला जागांची आदला बदल केली, एकदा उतरत्या क्रमाने आणि एकदा चढत्या क्रमाने. आता काय करायचं, याची वजाबाकी करायची. बघा, वरती मोठी संख्या आहे, खाली छोटी संख्या, यांची वजाबाकी करायची. वजाबाकी करूया बघा, इथं हे 3 × 2 = 6 जात नाही, इथं 13 होतील, इथं सुद्धा 13 होतील, इथं 4 राहतील, हाचे पुढे पुढे गेले म्हणून. बघा, 13 × 13 = 6 गेले, 7 × 6 = 13, 13 × 5 गेले, 8 × 5 = 13, 4 × 4 गेला 0, 6 × 3 गेले 3. तुम्हाला उत्तर मिळालं मित्रांनो 3087. मित्रांनो 3087 हे सुद्धा एकदा उतरत्या क्रमाने मांडूया आणि एकदा चढत्या क्रमाने मांडूया. हे का करायचं मित्रांनो, हे लवकरच तुम्हाला समजेल. फार मोठं रहस्य आहे हे, तर ते रहस्य आता आपण उलगडणार आहोत. बघा, पुन्हा एकदा हेच अंक काय करू, उतरत्या क्रमाने मांडू. पहिल्यांदा 8, 7, 3 आणि 0. बघा, 8, 7, 3 आणि 0 आणि एकदा मांडायचे चढत्या क्रमाने, म्हणजे 0, 3, 7, 8. पुन्हा एकदा वजाबाकी करूया. बघा, 0 ह्या म्हणजे इथं 10 × 8 घालावं लागतील, त्यातून इथं 12 राहतील, इथं राहतील 6. बघा, 10 × 8 गेले 2, 12 × 7 गेले 5, 6 × 3 गेले 3 आणि 8 जसाच तसा, बरोबर. आता उत्तर मिळालं 8, 3, 5, 2. पुन्हा एकदा हे एकदा उतरत्या क्रमाने, एकदा चढत्या क्रमाने. उतरता क्रम लावताना मित्रांनो पहिल्यांदा घ्यावे लागतील 8, नंतर घ्यावे लागतील 5, नंतर 3 आणि नंतर घ्यावे लागतील 2. आणि हेच उलट मांडावं लागतील 2, 3, 5 आणि 8. याची पुन्हा वजाबाकी करूया. बघा, वजाबाकी केल्यानंतर 2 × 2 = 8 जात नाही, म्हणून येते डोक्यावर होतील 12, इकडून उसना दिला त्याला, म्हणून इथं राहतील 2. पुन्हा इथे 12 करावं लागतील, कारण 12 × 5 काढायचे आहे, इथं राहतील 4. बघा, 12 × 8 गेले 4, 12 × 5 गेले 7, 4 × 3 गेले 1, 8 × 2 गेले 6. मित्रांनो उत्तर मिळालं आपल्याला 6174. त्या 6174 पुन्हा तसंच करूया. बघा, पुन्हा एकदा उतरता क्रम लावू, 7, नंतर 6, नंतर 4, नंतर 1, बरोबर. त्याच्याही उलट काय करू आपण, चढता क्रम 1, 4, 6 आणि 7. वजाबाकी करूया,
इथं 11 होतील, इथं 13 राहतील आणि इकडे राहतील 5, बरोबर। आता 11 तून 7 गेले, 4 7 4 11, 13 तून 6 गेले, पुन्हा 7 राहतील, 5 तून 4 गेला 1 आणि 7 तून 1 गेला 6। मित्रांनो, उत्तराचं व्यवस्थित निरीक्षण करा, हे उत्तर याआधी कुठं आलंय बघा, हे उत्तर याआधी हे एक नंबरला, आपण हे एक नंबरला केलं, हे दोन नंबरला उदाहरण सोडवलं, हे तीन नंबरला, हे चार नंबरला, बघा हे 6174 याच्या अगोदरच्या वजाबाकी मध्ये सुद्धा आलेलं उत्तर, बरोबर की नाही। आता मला सांगा मित्रांनो, तुम्ही 6174 उत्तर आलं त्याच्यानंतर पुन्हा त्याच मांडणी केली पद्धतीने, त्याच पद्धतीने आणि मांडणी केल्यानंतर पुन्हा 6174 आलं, आता पुन्हा याची मांडणी केली तर पुन्हा 6174 येईल, याची मांडणी केली तर पुन्हा 6174 येईल, आता मात्र उत्तर नेहमी तेच राहील, फक्त दोन वेळा फक्त उत्तर वेगळं आलं तिसऱ्या पायरीपासून, उत्तर तेच यायला जी सुरुवात झाली, यानंतर कितीही वेळा ही कृती करत गेलं तरी सुद्धा उत्तर येणार आहे 6174। आहे की नाही गंमत मित्रांनो? आणि हे कुणी शोधलं, हे फक्त आपण करून बघितलं मित्रांनो, पण प्रत्यक्षामध्ये हे ज्यांच्या डोक्यात आलं, ज्यांना वाटलं की असं करून बघूया काय होतंय, तर त्यांनी ते केलं आणि प्रत्यक्षात त्यांना जेव्हा हे रहस्य उलगडलं, किती मोठा आनंद असणार आहे तो, कारण जगातला पहिला एकमेव व्यक्ती आहे तो की ज्याने हे रहस्य उलगडून ठेवलंय। तर अशा व्यक्तीचं नाव आहे DR कापरेकर, दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर। दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर हे एक गणितज्ञ होते मित्रांनो, आणि विशेष गोष्ट अशी की ते एक शिक्षक देखील होते, नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली गावात ते एक शिक्षक म्हणून काम करत होते, तेथेच ते रिटायर झाले। परंतु मित्रांनो, कापरेकर सरांचा जन्म गाव आहे डहाणू, जे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। तर मित्रांनो, आपल्याला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की एका महाराष्ट्रीयन गणितज्ञाने हा जो स्थिरांक आहे, ही जी स्थिर संख्या आहे, याचं संशोधन केलंय आणि हे संशोधन कापरेकर सरांनी केलं, आणि म्हणून मित्रांनो गणिताच्या कन्सेप्ट मध्ये ह्या संशोधनाला आज देखील कापरेकर स्थिरांक असं नाव आहे, कापरेकर कॉन्स्टंट, लक्षात ठेवा कापरेकर स्थिरांक। कापरेकर स्थिरांक हा जो आहे तो ह्या पद्धतीने कापरेकर सरांनी शोधून काढलाय, आणि कापरेकर स्थिरांक किती आहे हा जर विचारलं तर आपल्याला माहीत असलं पाहिजे 6174 हा कापरेकर स्थिरांक आहे। मित्रांनो, कापरेकर सर देवळाली गावातून शिक्षक म्हणून 1962 रिटायर झाले खरे, परंतु गणिताची खूप आवड असल्यामुळे मित्रांनो त्यांनी हे संशोधन पुढे चालू ठेवलं आणि त्यांना हा स्थिरांक मिळाला 1975 साली सायंटिफिक अमेरिकन्स या लेखामध्ये त्यांच्या या संशोधनाबद्दल लेख छापून आला, आणि तेथून कापरेकर सर खऱ्या अर्थाने जग प्रसिद्ध झाले गणितज्ञ म्हणून। गणिताची सुद्धा एक डिक्शनरी असते मित्रांनो, ज्यामध्ये गणिताच्या संबंधित सर्व माहिती असती, अशी वर्ड डिक्शनरी जी आहे मॅथमॅटिक्स म्हणून, जी स्वीडन मध्ये आहे, ह्या डिक्शनरी मध्ये सुद्धा कापरेकर सरांच्या या स्थिरांकाबद्दलचा उल्लेख आहे, कापरेकर सरांच्या नावाचा उल्लेख आहे। आणि मित्रांनो, विशेष गोष्ट अशी की स्टीफन अलोसियस नावाचा जो लेखक आहे, या लेखकाने मित्रांनो कापरेकर सरांवर चरित्र लिहिलंय। अशा या महान थोर गणितज्ञाचा जो कापरेकर स्थिरांक आहे, या स्थिरांकाबद्दल आपण माहिती घेतली मित्रांनो। कापरेकर सरांनी दोन स्थिरांक शोधून काढले, त्यातला हा एक जो स्थिरांक आहे 6174 याचा पडताळा अजून एका उदाहरणाने घेऊया आपण, आणि यानंतर त्यांचा जो दुसरा स्थिरांक आहे तो सुद्धा आपण समजून घेऊया। चला तर मित्रांनो पुन्हा एक चार अंकी संख्या घेतो बघा, 4, 9, 5 आणि 2 ही चार अंकी संख्या घेतली, काय करायचं मित्रांनो, उतरता क्रम मांडायचा एकदा त्यातल्या अंकांचा आणि एकदा चढता क्रम। बघा, उतरता क्रम मांडायचा असल्यावर पहिल्यांदा मोठी संख्या घ्यावी लागेल, त्याहून लहानी, नंतर त्याहून लहान आणि त्याहून लहान। बघा, त्या अंकांचा उतरता क्रम मांडला, नंतर चढता क्रम। चढता क्रम म्हणजेच हे हेच अंक उलट पद्धतीने मांडायचे, 2, 4, 5 आणि 9, आणि हे मांडणी झाली की त्याची वजाबाकी करायची, बरोबर। आता बघा, 2 तून 9 जात नाही म्हणून आपण वजाबाकी माहिती आपल्याला 12 करतो, इथं इथं 4 च्या ऐवजी 3 13 होतील आणि इथं 4 होतील, बरोबर।
तुम्हाला माहिती आहे वजाबाकी कशी करायची, तर आपण उष्णात येत जातो पुढच्याला म्हणून ते वरती आपण तशा पद्धतीने मांडत असतो. बघा, बारातून नऊ गेले, नऊन तीन बारा होतात, तेरातून पाच गेले, आठ पाच तेरा होतात, चारातून चार गेला शून्य, नवातून दोन गेला सात. आता जे उत्तर मिळालं मित्रांनो, त्या उत्तराचं सुद्धा ह्याच पद्धतीने मांडणी करायची. पहिल्यांदा उतरता क्रम, उतरता क्रम म्हणजे पहिल्यांदा घ्यायची मोठी संख्या, नंतर लहान संख्या, त्याहून लहान आणि त्याहून लहान, त्यानंतर उलट पद्धतीने सुद्धा हे अशाच पद्धतीने मांडून घ्या, बरोबर, याची वजाबाकी करा. आलं लक्षात मित्रांनो? बघा, इथं दहा होतील, इथं तेरा, तेरा नाही बारा होतील कारण एक पुढच्याला उसना गेला आहे, आणि इथं राहतील सहा. दहातून आठ गेले दोन, बारातून सात गेले पाच, सहातून तीन गेले तीन, आणि अठ्ठ्याऐंशी आठ. आलं लक्षात मित्रांनो? बघा, 8352 आलंय. पुन्हा ह्याच पद्धतीने करा. काय करा? पहिल्यांदा उतरता क्रम, आठ पाच तीन दोन, नंतर दोन तीन पाच आणि आठ, वजाबाकी करूया. बघा, इथं होतील बारा, इथं होतील बारा, इथं राहतील चार. बारातून आठ गेले चार, आठ चार बारा होतात, बारातून पाच गेले सात, चारातून तीन गेला एक, आणि आठातून दोन गेले सहा. पुन्हा तेच उत्तर आलंय बघा मित्रांनो, 6174. आणि 6174 हाच आहे कापरेकर स्थिरांक, चार अंकी संख्येच्या बाबत. आहे का नाही मित्रांनो गणितातली एक फार मोठी गंमत, मजेशीर गंमत आणि एक फार मोठं संशोधन. तर मित्रांनो, चार अंकी संख्येच्या बाबत हा स्थिरांक आहे कापरेकर सरांचा 6174. या पद्धतीने तुम्ही कोणतीही संख्या घ्या मित्रांनो, कुठे ना कुठे एक पायरी अशी येते की जिथं तुम्हाला उत्तर मिळतं 6174. आणि एकदा 6174 उत्तर आलं की त्यातल्या संख्यांची ह्याच पद्धतीने मांडणी केली की पुढच्या वेळेस तेच तेच उत्तर येईल, ते पुन्हा कधीही बदलत नाही. एकदा हे उत्तर आलं की याच्यानंतर हे पुन्हा कधीही बदलत नाही. आलं लक्षात मित्रांनो? तर तीन अंकी संख्येच्या बाबत सुद्धा मित्रांनो कापरेकर सरांनी एक स्थिरांक शोधून काढलाय, स्थिर संख्या शोधून काढली, ती सुद्धा अशाच पद्धतीने काम करते. बघूया आपण तो सुद्धा स्थिरांक कोणता आहे. तर मित्रांनो, तो स्थिरांक आहे 4, 9 आणि 5. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही तीन अंकी संख्या घ्या, निवडा आणि त्या संख्यांचे पुन्हा ह्याच पद्धतीने क्रिया करा. तर ह्याच पायऱ्यांनी क्रिया केली की तुम्हाला पुन्हा उत्तर तेच स्थिर उत्तर मिळेल, 495. तर ह्याच्यासाठी फक्त एक एक्सेप्शन, एक अपवाद काय की त्या संख्या निवडताना तीनही अंक सारखे नको, बरोबर. तर आपण एक संख्या निवडूया बघा, समजा 7, 2 आणि 5 ही संख्या निवडूया बघा आपण. आता या संख्येत ही संख्या निवडल्यानंतर काय करायचं, एकदा उतरत्या क्रमाने यातले अंक मांडा आणि एकदा चढत्या क्रमाने मांडा. उतरत्या क्रमाने मांडताना पहिल्यांदा मोठी, नंतर छोटी, नंतर त्याच्याहून छोटी, आणि हेच उलट केलं की चढता क्रम होईल 2, 5, 7. चला यांची वजाबाकी करूया. इथं होतील 12, इथं राहतील 4, होतील 14 आणि इथं राहतील 6. बघा, 12तून 7 गेले, 7 5 12 होतात, 14तून 5 गेले 9, आणि 6तून 2 गेले 4. इथं पहिल्यांदाच उत्तर येऊन गेलं बघा मित्रांनो. तर इथं अशा पद्धतीने उत्तर आल्यानंतर आपण ह्या उत्तराचं सुद्धा पुढे काय होतं ते बघूया. बघा, 4, 9, 5 आले ना, इथं आपण उतरत्या क्रमाने मांडून 9, 5, 4 आणि 4, 5, 9. एकदा चढत्या क्रमाने मांडले, एकदा उतरत्या क्रमाने मांडले, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. बघा, इथं 14 होतील, इथं सुद्धा 14 होतील, इथं राहतील 8. बघा, 14 आणि वजा 9 केले, 9, 5, 14 होतात, 14 वजा 5 तर 9, 5, 14 होतात, आणि 8तून 4 गेले मित्रांनो, राहतील 4. पुन्हा 495 उत्तर आलं. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, हे उत्तर पुढे जसं तसं येत जाणार आहे. हा स्थिरांक आहे मित्रांनो, एकदा हा स्थिरांक, एकदा ह्या पायऱ्यांनी गेल्यानंतर एकदा तुम्हाला 495 हे उत्तर मिळालं रे मिळालं की यानंतर पुढे तुम्ही कितीही अशा पायऱ्या मांडत गेले तरी सुद्धा उत्तर तेच असणार आहे. तर तुमच्या लक्षात येईल बघा मित्रांनो, 495 उत्तर आलं तरी इथं 9, 5, 4 होतील, वजा 4, 5, 9 होतील. पुन्हा 495 आलो, पुन्हा तेच 9, 5, 4 वजा 4, 5, 9, म्हणजे उत्तर तेच राहणार आहे, त्यात कोणताही बदल होणार नाही. जेव्हा उत्तर तेच राहतं, उत्तर बदलत नाही, तेव्हा त्याला आपण स्थिर म्हणतो, स्थिर स्थिरांक, स्थिर संख्या. तर ही सुद्धा एक स्थिर संख्या आहे मित्रांनो. अशाच पद्धतीचा अजून एक संख्या घेऊन बघूया, पुन्हा एका उदाहरणाने पडताळा करून बघू आपण. उदाहरणार्थ घेऊ आपण 3, 0 आणि 5, 3, 0, 5. तर पहिल्यांदा उतरत्या क्रमाने 5, 3, 0 आणि 0, 3, 5 वजाबाकी करू बघा. इथं 10 होतील, इथं 12 होतील आणि इथं 4 होतील. 10तून 5 गेले 5,
बारातून तीन गेले नऊन तीन बारा आणि चाराशे चार 495. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतला आहे कापरेकर स्थिरांक. तीन अंकी संख्येच्या बाबत आणि चार अंकी संख्येच्या बाबत जो काही स्थिरांक आहे जी स्थिर संख्या आहे ती आपण आज समजावून घेतली. आणि ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मित्रांनो आपल्याला कापरेकर सरांबद्दल सुद्धा माहिती झाली. त्यातली ही विशेष गोष्ट अशी मित्रांनो की आपल्याला अशा गणितज्ञाची माहिती झाली की जो गणितज्ञ आपल्या महाराष्ट्रातलाच आहे, महाराष्ट्रीयन आहे. तर या निमित्ताने मित्रांनो आपण कापरेकर सरांना एक ग्रेट सॅल्यूट करूया. या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचा राहून गेला असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.